नमस्कार, मी अलका। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज तुम्हाला पॉपकॉर्न बनवून दाखवणार आहे। साध्या व सोप्या पद्धतीनं हे बघू शकता तुम्ही, हे मकाचे दाणे आहेत। कमी साहित्यामध्ये व्यवस्थित होणार आहे। हळद, मीठ आणि लाल तिखट, थोडंसं तेल लागणार आहे। जास्त पण याला काही लागणार नाही। एकदम झटपट होणारी ही पॉपकॉर्नची रेसिपी आहे। पहिल्यांदा आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे। हे पॉपकॉर्न आहेत, मक्याचे दाणे आहेत। ह्याला हळद, मीठ आणि तेल लावून मी थोडंसं भाजून घेत आहे, परतवून घेत आहे तेलामध्ये। आणि असं एक प्लेट झाकायचं आहे, मंद आचेवर ठेवून द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, आता मी हे मंद आचेवर ठेवून दिले आहे। तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकता। हे बघा, घरच्या घरी आपणाला मस्त खाण्यासारखे पॉपकॉर्न तयार झाले आहेत। हे बघू शकता, असं झाकण ठेवून द्यायचं आहे। मस्त आपले पॉपकॉर्न झाले आहेत। याच्यावर तुम्ही थोडीशी लाल तिखट टाकू शकता। मी हळद, मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकले आहे। हे बघू शकता, आपले आता हे पॉपकॉर्न तयार आहेत। मी माझ्या अशा नवीन नवीन रेसिपी टाकणार आहे। माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्रायबर करा आणि माझ्या रेसिपी असंच बघत रहा। माझी रेसिपी बघितल्याबद्दल सर्वांना खूप खूप मनापासून धन्यवाद। माझ्या अशा भरपूर रेसिपी आहेत माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अलका हरीश आदवळे या नावाने। तुम्ही माझी रेसिपी बघू शकता। हे आपले पॉपकॉर्न तयार आहेत, घरच्या घरी झटपट होणारी रेसिपी। धन्यवाद।